संभाजीनगर जिल्ह्यातील आगरसायगाव येथील तरुणीने बैलगाडा शर्यतीमध्ये यश संपादित केलंय. अवघ्या 19 वर्षाच्या काळामध्येच महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या या युवतीनं एक मोठा विक्रम घडवला आहे. या तरुणीचं नाव आहे वैष्णवी, वडिलांचं नाव वाल्मिकराव वगदे, गाव आगरसायगाव आणि वय फक्त 19 वर्ष, शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर. बैलगाडा शर्यतीचा छंद हिला वयाच्या 3 वर्षापासूनच आहे. वैष्णवी ही तिच्या पंजोबा भाऊराव वगदे, आजोबा गोपीनाथ वगदे आणि वडील वाल्मिक वगदे यांच्यासह फुलते विलास वगदे या सर्वांच्या सहवासामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये घोडागाडी शर्यत बघायला जायची. वैष्णवीला घोडागाडी चालवणं तिचं चुलते विलास वगदे आणि ज्ञानेश्वर धुळे यांनी शिकवलं. घोडागाडी संपूर्ण साहित्य हे त्यांच्या घरचं आहे. नुकत्याच झालेल्या 15 जानेवारीच्या बैलगाड्या शर्यतीमध्ये वैष्णवीच्या गावामध्ये ही शर्यत आयोजित असताना वैष्णवीनं सहभाग घेतला आणि चांगल्या पद्धतीनं ती त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत विजयी देखील करून तिनं दाखवली. विजयी झाल्यानंतर गावकऱ्यांच्या माना डौलाने उंचवल्या. गावाची शान बनलेल्या वैष्णवीला स्मृतिचिन्ह, रोख रक्कम 2,100 रुपये, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला. वैष्णवीचं कौतुक या गावचे सरपंच भगतसिंग राजपूत यांच्यासह महिला, तरुणी आणि अबालवृद्धांमध्ये होताना पाहायला मिळत आहे.